शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असते. आताच्या काळामध्ये जरूर आम्ही लाडकी बहीण ही योजना आणली आणि त्याच्यामध्ये खरं तर ते आहे 2.5 लाख रुपये उत्पन्न, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या करता आणलं. परंतु आत्ताच स्वतः कैलासरावांनी सांगितलं आमच्याही द्राक्ष बागायतदार महिलांनी काही घेतलं. आता हे असं जर झालेलं असेल तर मग काय न काही बोललेलं बरं. कारण परवा पण मी एका भागात होतो, मी नाव नाही सांगणार, पण त्या भागामध्ये सगळा असा ऊस हिरवागार कांद्याच्या पातीसारखा दिसत होता, कारण यंदा पाऊस का बरा आहे. आणि तिथल्या पण महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर मला राखी बांधायला, 2-2 हात मी द्यायचो आणि राख्या बांधून घ्यायचो. आणि आता ऊसाची शेती म्हणल्यानंतर सहज मी 2-3 महिलांना विचारलं, गाव ताई तुम्हाला मिळाले का आमचे वीज आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे? आले ना, मला पण आले. म्हणलं ऊस किती जातो? जातो 500-600 टन. आम्ही मी ती योजना आणताना मी खरंच सांगतो, मी ते खुरपण करणारी आपली महिला असेल, मोलमजुरी करणारी माझी महिला असेल, झोपडपट्टीमध्ये राहणारी आमची महिला असेल, कासा गोळा करणारी, कचरा गोळा करणारी महिला असेल, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धुणभांडी करणारी किंवा झाडू पोतणं करणारी महिला, किंवा काही काही ठिकाणी शहरी भागामध्ये दोघंही नवरा बायको कामाला असल्यानंतर काही महिला एका दिवशी छोट्या छोट्या फॅमिलीच्या 2-3-4-5 ठिकाणी जाऊन स्वयंपाक करतात, पोळे आणि 2-3 भाज्या करून पटकन पुढच्या घरी जातात, अशा पद्धतीच्या महिला की ज्यांचं खरोखरीच किंवा काही परित्यक्ते असतात त्यांचंही उत्पन्न काही नसतं, किंवा काही विधवा असतात त्यांची पण अडचण असते, अशा प्रकारचा महिलांचा वर्ग बांधवांनो खूप मोठा आहे. आणि म्हणून ह्यांना कुणीच कधी विचारात घेतलं नाही आणि त्याकरता आम्ही ती योजना आणली. आमचं टार्गेट आहे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.